सर्व निर्णय दिल्लीतूनच घेतले जातात. माझं फक्त एकच विनंती आहे की महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय काय दिल्लीला जाऊन तुम्ही घेऊ नका. लोकांचं मत काय, लोकांचं हित काय, हे महाराष्ट्रामध्ये बसूनच तुम्ही कुठेतरी ठरवलं पाहिजे. दिल्ली कदाचित उद्या परवापर्यंत थांबू शकली असते. तुम्ही नांदेडला जायला पाहिजे होतं, छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला जायला पाहिजे होतं, आणि तिथं गरिबाची मुलं जी वारलेली आहेत, सामान्य कुटुंबातले लोक जे दगावले आहेत, त्यांची विचारपूस कुठेतरी करायला पाहिजे होती. ती तुमची जबाबदारी आहे. तर हे जे मंत्री आहेत सावंत, तर ते काय करतात, तर फक्त जाहिरात देतात. जाहिरातमध्ये त्यांचा फोटो मोठा टाकतात, वातावरण असं करतात की त्यांनी खूप मोठे निर्णय घेतले. पण आज या महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्थेची जो परिस्थिती बघितली अतिशय हलाखीची आहे. हे जे काही लहान मुलं दगावली, सामान्य कुटुंबातील लोकं दगावली, त्याचं मुख्य कारण होतं की तिथं कुठेही औषधं नव्हती, याच्याचबरोबर डॉक्टर तिथं नव्हते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये औषधच जर तुम्ही पोहोचू शकत नसाल. क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें. ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले आईवीएफ उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें. तुम्ही हपकिन कडनं घ्या नाही तर कोणाकडनं घ्या, पण ते घ्या तरी. तर हे सरकार खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा विचार करते का फक्त पदाधिकाऱ्यांचा विचार करते? त्याच्याचबरोबर एक कुठले ते खासदार आहेत ज्यांनी आज नांदेडमध्ये तिथं असणाऱ्या डीनला टॉयलेट साफ करायला लावलं. म्हणजे तुम्ही टॉयलेट साफ करायला लावलं का काय केलं, याच्यापेक्षा ही घटना का घडली, याच्या मागे कोण आहे, हे कुठेतरी चर्चा केली पाहिजे. की एखाद्या अधिकाऱ्याला फक्त टॉयलेट साफ करायला लावलं विषय संपला असं नाही. जो कुठला व्यक्ती अधिकारी असो नाही तर मंत्री असो, जो जबाबदार आहे या सगळ्या सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींच्या मृत्यूसाठी, त्याला जबाबदार धरलं पाहिजे आणि मंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. जर नगर दक्षिण मतदारसंघामध्ये जर तुम्हाला पक्षाकडून जर उभं राहण्याची संधी मिळाली, किंवा तसं आदेश तुम्ही, मला दिल्लीला जायचं नाही, मला विधिमंडळामध्ये महाराष्ट्रामध्येच काम करायचं आहे. ते सुद्धा अनेक लोक मी इथून उभा राहील तिथून उभा राहील हे होणार नाही. मी फक्त फक्त कर्जत जामखेडमधून उभा राहणार आहे. इथल्या लोकांनी जो आशीर्वाद मला दिला, संघर्षाच्या काळामध्ये इथे असणारे जनता, इथे असणारे लोक माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांच्यामुळे मला या राज्यामध्ये ओळख मिळाली. या मतदारसंघांना, इथे असणाऱ्या लोकांना मी कुटुंब समजतो, मानतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ विधानसभेचा मी सोडणार नाही आणि मला कुठेही दिल्लीला जायचं नाही. शेवटी आपल्या विचाराचा, आपल्या संघटनेचा, आपल्या पक्षाचा, आपल्या जे काही इंडियाचं संघटन आहे त्याचा जर उमेदवार असेल तर ताकद तर द्यावीच लागेल. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.